आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत 30 मे रोजी, सदस्यांची आरक्षण सोडत येत्या 13 जून रोजी. शिरोळ नगर परिषदेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे नगर विकास विभागामध्ये दिनांक 30 मे रोजी दुपारी 3 वाजता नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 21 मे रोजी सुधारित प्रारूप, प्रभाग रचना, सदस्यांचे आरक्षण व सोडतीचा, त्यानंतर दिनांक 25 मे रोजी मतदार नोंदणी व मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यापूर्वी दिनांक 21 मार्च रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार प्रशासक व मुख्याधिकारी यांनी मुदतवाढ घेऊन सन 2011 लोकसंख्या आधारावर शहरातील अनुसूचित जमाती व जाती घटकांची नव्याने जनगणना केली आहे. त्याचबरोबर प्रारूप प्रभाग रचनेचाही आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. शिरोळ नगर परिषदेच्या सदस्यांचे आरक्षण व सोडत दिनांक 13 जून रोजी होणार आहे. त्यापूर्वीच दिनांक 30 मे रोजी मुंबई येथे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काढले जाणार आहे. नगराध्यक्ष आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम नगर विकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. तरी प्रशासक, मुख्याधिकारी तसेच 10 लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे नगर विकास विभागाचे सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. एकूणच शिरोळ नगर परिषदेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग राज्य प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. शिरोळ गावासाठी नगर परिषद मंजूर होणार की नाही अशी द्विध परिस्थिती असताना नगर परिषद मंजूर झाली. त्यानंतर थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणते असणार यावर चर्चा सुरू झाली. अनेकांनी या पदासाठी नगर परिषद मंजुरीपासून गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आता या सर्व चर्चांना आणि इच्छुकांचा फैसला दिनांक 30 रोजी मुंबई येथे होणार आहे. परंतु अनेकांनी अमुक हेच आरक्षण पाडावे यासाठी देव पाण्यात घातले आहेत. त्यांचे काय होणार याचे उत्तर काळाच्या पोटात दडले आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.